विद्यार्थी मित्रांनो, आपण आमच्या श्री समर्था अभ्यासिका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। आम्ही विविध व्याकरणाचे प्रकार आपल्याला शिकवत आहोत। आज आपण यूज अनलेस हा प्रकार पाहणार आहोत। बघा, यूज अनलेस साठी इफच्या जागी अनलेस वापरतात। म्हणजे इफ हा शब्द काढायचा, अनलेस वापरायचा। इफच्या वाक्यात नॉट काढतात। नॉट दर्शवण्यासाठी वापरलेले सहाय्यकारी क्रियापद असेल, समजा डू, डज, डीड, तर डज काढल्यास मूळ क्रियापदास एस एस प्रत्यय वापरतात। डीड काढल्यास मूळ क्रियापदाचे भूतकाळी रूप लिहितात। तसंच इफच्या वाक्यात नॉट नसेल तर पुढच्या वाक्यामध्ये नॉट काढतात किंवा वापरतात। बघा, काही उदाहरणं आपण पाहूया यूज अनलेसची। इफ ही डिडंट सक्सीड इट वुड बी युनिवर्स। या उदाहरणामध्ये इफ सुरुवातीला आहे, तिथे वापरला अनलेस। अनलेस ही डिडंट काढला, तिथे सक्सीडेड केलं, म्हणजे अनलेस ही सक्सीडेड इट वुड बी युनिवर्स। इफ राजू डज नॉट असल्यामुळे इफच्या जागेवर अनलेस वापरला, राजू वर्कला येस लावला, डज नॉट काढला। बाकी उदाहरण सेम। तिसऱ्या उदाहरणामध्ये इफच्या जागेवर अनलेस वापरला यू थिंक यू हॅव अराईव्ह। या उदाहरणामध्ये नॉट नाही आहे, म्हणून यू डीड नॉट बिगिनिंग हे मूळ क्रियापद असल्याने पुढच्या उदाहरणात नॉट वापरला आपण। यू डीड नॉट बिगिनिंग स्ट्रेंज। बघा, मी हायलाईट करतो हे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल या उदाहरणामध्ये हा डू नॉट आपण वापरलेला आहे। कारण का, तर इफच्या उदाहरणामध्ये नॉट नव्हता, आपण ह्या इफच्या जागेवर बरोबर ह्या ठिकाणी अनलेस वापरलेला आहे। आणि इफच्या वाक्यात नॉट नसल्या कारणाने पुढच्या कॉम्यानंतरच्या उदाहरणामध्ये आपण काय वापरलेलं आहे, नॉट वापरलेलं आहे। अशा प्रकारे म्हणजे इफ यूज अनलेस हे करत असताना आपल्याला बरोबर त्या ठिकाणी इफ करून अनलेस वापरावं लागतं। बघा पुढचे काही उदाहरणं। इफ आय वॉज नॉट होम, या उदाहरणामध्ये इफ काढला, अनलेस वापरला। आय वॉज एक क्रियापद्धती लिहिलं, नॉट लिहिलं आणि बाकी उदाहरण सेम। पाचव्या उदाहरणामध्ये दोन वाक्याच्या मध्ये इफ आहे, मग त्या जागी बरोबर अनलेस वापरला आणि दोन वाट लिहायचा नाही। सहाव्या उदाहरणामध्ये इफ सुरुवातीला आहे, तिथे वापरला अनलेस, नंतर डज नॉट हा शब्द काढला, मूळ क्रियापदाला यस यस लापला। अशा प्रकारे आपण आमचे श्री समर्थ अभ्यासिका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।